नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि एकूणच देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो आहोत की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे पूर्व पश्चिम आणि दक्षिण भारतामधील पावसाचं वातावरण संपलेलं आहे थंडी अद्याप अपेक्षेप्रमाणे सुरू झालेली नाही भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या या उपग्रह छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपण बघू शकतो उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी सध्या सक्रिय असून बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये होते आहे आणि त्याचा परिणाम भविष्यात जेव्हा उत्तर एकूण वारे सुरू होतील तेव्हा थंडीचं प्रमाण वाढण्यास मदत होईल मात्र अद्याप थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमीच आहे या उपग्रही छायाचित्रात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेही ढगाळ परिस्थिती नाही तरी देखील महाराष्ट्रामध्ये थंडी कमी आहे याचं कारणच मुळात असं आहे की अजून हवामानामध्ये थंडीस अनुकूल असे घटक निर्माण झालेले नाहीत उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवाह सुरू होईल तसं थंडीचं प्रमाण वाढेल कारण अजून वाऱ्यांचा प्रवाह हा दक्षिणेकडूनच आहे जी एफ एस मॉडेलमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी आहे भारतातील इतर सर्व राज्यातील पावसाचं वातावरण संपलेलं आहे जवळपास एकतीस तारखेपासून भारतातील पावसाचं वातावरण संपणार आहे चार तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर पावसाचं वातावरण नाही परंतु बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि उत्तर भारतातही हलक्या डब्ल्यू डीचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाच तारखेपासून वा वातावरणात बदल होईल आपण बघतो की बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भ या ठिकाणी ढगाळ वातावरण पाच तारखेला निर्माण होईल पुन्हा एकदा आपण बघतो आठ तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये थोडी वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे परंतु थंडीचं प्रमाण अद्याप वाढलेलं नाही जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो भारताच्या उत्तरेकडे पश्चिमेकडे मध्य आणि पूर्वेकडे थोडं थंडीचं प्रमाण आहे दक्षिण भारतात अजून थंडीचं प्रमाण कमीच आहे मध्य भारतात खास करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडी अजून कमीच आहे कारण अजून वारे हे दक्षिणेकडून येत असल्यामुळे थंडीचं प्रमाण अजून वाढलेलं नाही आपल्या अंदाजानुसार तीन तारखेनंतर थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात वाढण्यास सुरुवात होईल आपण बघतोत की उत्तरेकडून म्हणजे उत्तर भारतातून हळूहळू थंडीची लाट ही मध्य प्रदेशकडे सरकते आहे त्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर आठ तारखेनंतर निर्माण होईल असा अंदाज आहे दक्षिण भारतात अजूनही बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव हा बंगालच्या उपसागराच्या दिशेने आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण अद्याप वाढत नाही आहे आपण एकूणच वाऱ्यांची दिशा जर बघितली तर उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे परंतु अद्याप अशा प्रकारचा वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला नाही आपण एक धावता अंदाज जर घेतला तर अजूनही चीनच्या समुद्रात वेगवान वारे येत आहेत चीनच्या समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव अजूनही बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे वाऱ्यांची स्थिती सारखी बदलते आहे की बंगालच्या उपसागरातून वारे हे महाराष्ट्रावर येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला देखील ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं धोरण तयार होणार आहे सहा सात तारखेला देखील हे वारे सक्रिय राहणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती देखील राहणार आहे त्यामुळे जोपर्यंत दक्षिणेकडून वाऱ्यांचा प्रभाव बंगालच्या उपसागरातून येतो आहे तोपर्यंत हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजे महाराष्ट्रात थंडी ही आठ तारखेपासून वाढेल असा अंदाज आहे महाराष्ट्रातील ढगाळपरसी आत्ता जरी कमी झाली असती तरी वाऱ्यांची दिशा ही अजून उत्तरेकडून अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही आपण बघतो की वाऱ्यांची स्थिती गोंधळलेल्या स्वरूपात आहे महाराष्ट्रावर ढगाळ ढगाळप्रस्ती नसताना देखील महाराष्ट्रात थंडी मात्र कमी आहे बंगालच्या बसागरातून म्हणजे दक्षिणेकडून वाऱ्यांचा प्रभाव वाढणार आहे आणि त्यामुळे कधी पूर्वेकडून तर कधी दक्षिणेकडून वाऱ्यांचा प्रवाह येईल त्यामुळे चार पाच तारखेला पुन्हा विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे ही ढगाळ परिस्थिती थोडी जास्त काळ राहिल्यामुळे सहा सात तारखेपर्यंत ही ढगाळ परिस्थिती राहील पर्यायने महाराष्ट्रात थंडी सहा सात तारखेपर्यंत कमीच राहणार आहे मात्र आपला अंदाज आहे की आठ तारखेपासून ह्या वातावरणात बदल होणार आहे आणि प्रत्यक्ष उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवाहही वाढणार आहे त्याचबरोबर थंडीचं प्रमाणही उत्तरेकडून वाढत जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात आठ तारखेपासून थंडी वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते असा आपला अंदाज जा आहे जानेवारी आणि फेब्रुवारी हे केवळ दोन महिने थंडीचे बाकी आहेत एक मार्चपासून जवळपास एकतीस मेपर्यंत पूर्व पावसाचं दोन हजार तेवीसचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे मान्सून दोन हजार तेवीसचाही अंदाज आपण हळूहळू व्यक्त करण्यास सुरुवात करणार आहोत त्यामुळे आपणास यापुढील व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण मिळणार आहेत दोन हजार तेवीसला आपण आपल्या अंदाजामध्येही काही महत्त्वाचे बदल देखील करणार आहोत एकूणच या व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज